स्मार्ट सिटी अंतर्गत आरपीडी रोड कॉन्क्रिटीकरण करण्यात आले आहे, मात्र इंजिनियरच्या चुकीमुळे चक्क आरपीडी महाविद्यालयात प्रवेश करण्याच्या महाद्वारासमोरच पावसाचे पाणी साचत आहे. आरपीडी व जीएसएसला अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी जात असतात, पण याच गेटसमोर पाणी साचत असल्याने या पाण्यातूनच जाणे विद्यार्थ्यांना भाग पडत आहे. सध्या अवकाळी पाऊस सुरू आहे तर ही अवस्था आहे. जर पावसाळा सुरू झाला तर या ठिकाणी किती पाणी साचेल हे वेळच ठरवेल. स्मार्ट सिटीचे चुकीचे काम असल्याने येथे पाणी साचत आहे. आरपीडी कॉलेज रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी फेवर्स बसविण्यात आले आहेत, पण तेही ओबडथोबड. एकूणच स्मार्ट सिटीचे कामकाज व्यवस्थित नसल्याचा अभाव दिसून येत आहे. सध्या करोडो रुपये रस्ता व फेवर्स बसविण्यासाठी खर्च करण्यात आले आहेत, पण हे व्यवस्थित होत नसेल तर याचा उपयोग काय अशी चर्चा नागरिकांतून होत आहे. महादेव पवार, KNNZ News, बेळगाव.